ईडीने नेमकी कोणती याचिका मागे घेतली हे स्पष्ट करावं. भुजबळांवरील आर्थिक घोटाळा संदर्भात केस मागे घेतली नाही. अंजली दमानिया यांनी भुजबळ यांच्या प्रकरणी ही माहिती दिली आहे. परदेशात जाण्यास मनाई याबाबतची याचिका मागे घेतली आहे. 2018 ही याचिका दाखल करूनही भुजबळ परदेशामध्ये गेले होते असं दमानिया यांचं म्हणणं आहे. दिवसांपासून तुम्ही छगन भुजबळांवरती आरोप करत होतात, परंतु ईडीने जी याचिका दाखल केली होती ती याचिका मागे घेण्यात आलेली आहे, काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया अशी की ही बातमीच मुळात चुकीची आहे. ईडीने कुठली याचिका मागे घेतली याची माहिती लोकांना देण्याची गरज आहे. कसं होतं, यांच्या विरुद्ध अनेक केसेस आहेत. अँटी करप्शनची केस होती, ईडीची केस होती, माझं PIL होतं, आणि ईडीने अजून एक केस त्यांच्यावर दाखल केली होती की यांना परदेशी जाण्यास मनाई करण्यात यावी. अशी ही जी केस होती ती 2018 करण्यात आली होती. पण त्यानंतर कोर्टाचं असं म्हणणं आहे की ते अनेक वेळा परदेशी गेले आणि परदेशातनं परत आले, तर ही केस आता इनफ्रक्चुअस आहे. आता त्यांना बंदी करण्यात काही मतलब नाही आहे. त्यामुळे फक्त ही केस ईडीने मागे घेतली आहे. मनी लॉन्डरिंगची कुठलीही केस मागे घेतलेली नाही. क्लीन चिट भुजबळांना देण्याची नक्कीच गरज नाही आहे. त्यांच्या विरुद्धची ईडीची मनी लॉन्डरिंगची केस बिलकुल मागे घेतलेली नाही. त्या काळामध्ये त्यांना अशा पद्धतीने ह्यामुळे काही फायदा होऊ शकतो का, आणि ज्या पद्धतीने आता त्यांच्या विरोधात काही याचिका प्रलंबित आहेत त्या लवकर होतील का? त्यांच्या विरुद्ध जे आता राजकारण आहे त्याच्यात लोक काय करतील, कोणावर प्रेशर आणतील, कोणावर नाही आणणार, याच्यात मला भाष्य करायचं नाही. माझा लढा त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध होता आणि तो तसाच आहे, आणि मी मरेपर्यंत ते लढत राहीन. कॅमेरामन सिद्धेश.